चढ्या तिकीट दरामुळे इच्छा असूनही वातानुकूलित लोकलमध्ये प्रवास करू शकत नव्हते मात्र गुरुवारपासून वातानुकूलित लोकलचा तिकीट दर कमी होत आहेत उन्हाच्या झळा चटके देणाऱ्या तापणाऱ्या लोकलकडे पाठ फिरवून गारेगार लोकलमधून प्रवास सुरू झाला आणि प्रवासी प्रथमच तिकीट काढून वातानुकूलित लोकलमधून प्रवास करू लागले नियमित लोकलपेक्षा थंडगार वातावरणातून प्रवास करताना वेगळाच आनंद मिळत असल्यानं नवख्या प्रवाशांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं तिकीट दर कमी केल्यानंतर रेल्वे मंत्रालयानं वातानुकूलित लोकलच्या सकाळ संध्याकाळच्या फेऱ्या वाढवल्या तसंच लोकलमध्ये तिकीट तपासणीसांनी लक्ष घालावं जेणेकरून अन्य प्रवासी या लोकलमध्ये चढणार नाहीत त्यामुळे वातानुकूलित लोकलचं तिकीट पास काढून प्रवास करणाऱ्यांना समाधानानं प्रवास करता येईल अशा प्रतिक्रिया प्रवाशांकडून देण्यात येत होत्या नियमित लोकलमधून प्रवास करणारे अनेक महिला पुरुष प्रवासी आज गारेगार लोकलचा अनुभव घेण्यासाठी तिकीट काढून कल्याण का डोंबिवली रेल्वे स्थानकातून ठाणे मुंबईच्या दिशेनं गेले वातानुकूलीत लोकल सुरू झाल्यापासून पास काढून मुंबईच्या दिशेनं आरामात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आजच्या गर्दीनं कोंडी झाली अशा प्रवाशांना लोकलमध्ये चढताना धक्केबुक्के आणि नेहमीचीच बसण्याची आरामदायी जागा मिळवताना कसरत करावी लागली महाविद्यालयीन विद्यार्थी कल्याण डोंबिली परिसरातून मुंबईत किरकोळ व्यवसाय करणारे व्यावसायिक आज गारेगार प्रवासांनी भरून गेलेले होते